संपूर्ण कार्यक्रमच या थॉट बेस्ड असणं, त्याची पार्श्वभूमी ही असणं ही मला वाटतं जास्त महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. नृत्याच्या कार्यक्रमामध्ये चिंची चिटकीण आली आणि तिने या पद्धतीने मुलांना खेळवलंय किंवा ते त्यांच्यावर रागावते किंवा ह्या सगळ्या गोष्टी, थॉट म्हणूनच मला ती जास्त आवडली कल्पना. हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तर जसं की आपण प्रोमोमध्ये बघितलं, डान्स महाराष्ट्र डान्स हा नवा कार्यक्रम आपल्या भेटीला येतो आहे आणि चिंची चेटकिनीने महाराष्ट्रभरातलं टॅलेंट निवडून आणलं आपल्यासाठी आणि चिंची चेटकिनी जे साकारत आहेत म्हणजेच वैभव मांगले सर माझ्यासोबत आहेत. हॅलो सर, कसे आहात? नमस्कार. नमस्कार. तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही बघितलं असेल की डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्समध्ये चिंची चिटकिणीनं सगळी लहान मुलं महाराष्ट्रातली, मराठवाड्यातनं, विदर्भातनं, कोकणातनं, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, पुणे, नाशिककडनं तिने गोळा करून आणलेली आहेत. याचं कारण असं आहे, गोष्ट अशी आहे त्याची की चिंची चिटकिणी ही पूर्वी स्वर्गामध्ये अप्सरा होती आणि तिनं काहीतरी वाईट नृत्य केलं म्हणून तिला इंद्राने शाप दिला की तू आता चिटकिण होशील, कुरूप होशील आणि तू पृथ्वीवर जाशील आणि तू डान्स विसरून जाशील. तर उशाप असा मिळतो की समजा तू महाराष्ट्रातली मुलं गोळा करून त्यांच्यामध्ये एक स्पर्धा घेतलीस आणि त्यातला जो विजेता, जो कोणी मुलगा मुलगी असेल आणि त्याने तुला डान्स शिकवला आणि तू जर तू नाचू शकलीस तर तुला पुन्हा स्वर्गामध्ये येता येईल म्हणून तिनं अशी मुलं गोळा करून आणलेली आहेत. आणि तिच्याकडे संदीप पाठक जो आहे हा पूर्वीपासून तिच्याकडे एक तिने आणला आहे की ह्याला डान्स शिकवते, हा डान्स करेल आणि हा मला शिकवेल, पण तो त्याला काही डान्स शेवटपर्यंत येत नाही आणि तो काही करू शकत नाही तर तो तिच्याकडे गुलाम म्हणून तो तिच्याकडे आहे. तर ही एक थीम घेतलेली आहे या कार्यक्रमासाठी आणि मला वाटतं की खूप नवीन अशी कल्पना पहिल्यांदा आपण मराठीच्या प्लॅटफॉर्मवर पाहतो आहोत की या पद्धतीची एक गोष्ट आहे चिटकिणीची आणि आणि मुलांची. आणि मग जजेस शेवटी काय, सूत्रधार ते नेहमीप्रमाणे तो फॉर्मॅट आहे की जज आहेत ते जज परीक्षण करतील, गुण देतील वगैरे. तर मला वाटतं गोष्ट आहे आणि त्या गोष्टीमुळे त्याला एक रंजकता येणार आहे असं मला वाटतं. आणि सर, जेव्हा तुमच्याकडे असा कॉन्सेप्ट आला की आपण असं करतोय की चिंची चिटकिणी मुलांना घेऊन येते, हा जेव्हा तुमच्याकडे कॉन्सेप्ट आला तुमचा पहिला थॉट काय होता आणि कशी ही तयारी सुरू झाली, ही जर्नी कशी सुरू? थॉट अलबत्या गलबत्या तर तुम्हाला माहिती आहे की त्यातली चिंची चिटकिणी जी आहे ती महाराष्ट्राला माहिती आहे, मुलांमध्ये लोकप्रिय आहे. तर जेव्हा पहिल्यांदा कार्यक्रमाची कल्पना आली तेव्हा मला असं वाटलं की एक डान्सच्या नृत्याच्या कार्यक्रमामध्ये चिंची चिटकिणी आली आणि तिने या पद्धतीने मुलांना खेळवलंय किंवा ते त्यांच्यावर रागावते किंवा ह्या सगळ्या गोष्टी, थॉट म्हणूनच मला ती जास्त आवडली कल्पना की कुठल्या रियालिटी शोमध्ये अशी गोष्ट असणं, कॅरेक्टर्स येतात किंवा काही विनोद गमती जमती घडतात, संपूर्ण कार्यक्रमच या थॉट बेस्ड असणं, त्याची पार्श्वभूमी ही असणं ही मला वाटतं जास्त महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे मला जेव्हा विचारलं तेव्हा मी होच म्हटलं, तारखा जर म्हटलं जुळत असतील तर करूया आपण. गलबदा हे नाटक मुलांसाठी स्पेशली होतं आणि लिटिल मास्टर्स हा कार्यक्रम आहे, मुलांसोबत ते जुमी दे चिंची चिटकिणी जे निवडले आहेत हिरे, त्याबद्दल काय सांगणार आणि ही जर्नी काय? मुलं तर फारच गुणी आहेत, अलीकडे तुम्ही पाहत असाल तर सगळ्याच रियालिटी शोमध्ये खूप उत्तम उत्तम नाचणारी मुलं आहेत. अलीकडे काय झालं आहे, सोशल मीडिया, टी व्ही, मोबाईल या सगळ्या मुळे मुलांना जग खूप जवळ आलं आहे. जगात जे काही चांगलं चाललं आहे किंवा जे काही वाईट चाललं आहे असंही आपण म्हणू, ते सगळं पटकन कळत आहे किंवा पटकन कळण्याची त्यांच्याकडे काय मुभा आहे, त्यांना ते अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. तर मला वाटतं की त्याच्यामुळे मुलं ना चुणचुणीत झाली आहेत, थोडीशी ओवरस्मार्टही झाली आहेत, हुशारही झालेली आहेत. तर मला वाटतं की या सगळ्या गोष्टी मिळून आपल्याला ते साधायचं आहे की तो मग चुणचुणीतपणा कुठे कामी आणता येईल, ती हुशारी कुठे, मग ओवरस्मार्ट थोडा कमीपणा करता येईल का त्यांचा. नृत्य या कलेकडे आपल्याला त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने पाहायला शिकवू का आपण, का फक्त रियालिटी शो पुरती नाचणं हाच आयुष्याचा एम असू शकतो किंवा कुठल्याही कुठल्याही म्हणजे गाण्याचा असेल, नृत्याचा असेल किंवा अजून कुठला शो असेल. तर मला वाटतं तसाच कार्यक्रम करणं हे आयुष्याचं एम नाही असू शकत, तुमच्या कल्पनेला, तुमच्या कलेला धुमारे फुटले पाहिजे. तर ते धुमारे फुटण्याची सोय आपण करतो आहे का या कार्यक्रमाच्या निमित्ताने, हा मुद्दा फार महत्त्वाचा.
कमाल ही कल्पना आहे. आणि आम्ही आता बघतोय चेटकिणीचं घर पण आम्हाला दिसतंय आणि कसं स्वरूप असणार एकंदरीत. इथे चिंची चेटकीण वरती राहते म्हणजे ती बसते, तिथून ती मुलांना पाहते, तिथून जादू करते. तर अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत, तर त्या तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला घर बघायचं असेल तर तुम्ही या माझ्या समवेत इकडून. इथून सावकाश या, कारण ह्या खूप अशा सरळ पायऱ्या आहेत, त्याच्यामुळे चढताना थोडं साधारण काळजी घेऊन चढा. या 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 या. तर जसं की सर म्हणाले की चेटकिणीचं हे घर आहे आणि आपण वर चढून आलो इथे, म्हणजे इथून ती थेट तिकडे जादू करणारे जे जे कंटेस्टंट्स तिथे परफॉर्मन्स करणार आहेत. सर हे इथून तुम्ही जे करणार आहात ही हे तुमचं काय कॉन्सेप्ट असणार आहे चेटकिणीचं एकंदरीत, आणि चेटकिणीचा डान्स आम्हाला पाहायला मिळणार आहे का? चिंते सांगितलं ना, चिंची चेटकिणीला नाचता येत नाही, कारण ती कला काढून घेतली इंद्राने. तर चेटकिणी मुलांचे डान्स पाहते, इथं ती बसते आणि इथून ती जादू करते, इथून ती ते मुलांबरोबर बोलते, संवाद साधते, काय चांगलं झालं आहे वाईट झालं आहे ते बघ. त्यातून अजून एक गोष्ट अशी आहे की चेटकीण ही एक फन इलेमेंट म्हणून असली पाहिजे त्याच्यामध्ये. ती कदाचित सूत्रसंचालक पण होऊ शकली असती पण त्याची गंमत राहणार नाही. तर ती मधूनमधून काही काही मुलांबरोबरच ती इंटरॅक्ट किंवा ती काय संवाद साधते म्हणा, किंवा त्यांच्याशी गप्पा मारते, किंवा त्यांच्याबरोबर काही ड्रामा क्रिएट करते, नाट्य निर्मिती करते. तर ते त्या पद्धतीने राहणार आहे या कार्यक्रमात. आणि चेटकिणीच्या त्या शैलीमध्ये तुम्ही प्रेक्षकांना काय अपील कराल? आता तुम्हाला सांगते बरं का, इथे फार मोठा छान कार्यक्रम होणार आहे डान्सचा, आणि त्या कार्यक्रमामध्ये जो छान नाचेल की नाही मुलगा किंवा मुलगी तो मला डान्स शिकवणार आहे, आणि नंतर मी परत स्वर्गामध्ये जाणार आहे, त्यामुळे हा कार्यक्रम पाहायला विसरू नका. थँक्यू सो मच सर. आणि आता कार्यक्रमाची उत्सुकता अजून वाढली, कारण का चिंची चेटकीन यात इन्वॉल्व्ह झाली आणि आम्हाला खूप मजा येणार आहे बघायला. प्रेक्षकसुद्धा उत्सुक असतीलच. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. थँक्यू.